संत रविदास शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर संचलित यमाई देवी प्राथमिक आश्रमशाळा मारडी तालुका उत्तर सोलापूर येथे 74वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉक्टर एस एन शिंदे, मारडीचे ठेकेदार राजेंद्र इनामदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी राजशेखर जीवरकर, मारडी आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉक्टर रणदेवे मॅडम, अजित पवार, संतोष अकोलकर, प्रभाकर सुतार संस्थेचे संस्थापक अशोक लांबतुरे, संस्थेचे अध्यक्ष सुरेखा लांबतुरे, सचिव मधुकर गवळी, शाळेच्या मुख्याध्यापिका रुक्मिणी लांबतुरे, श्रेयश लांबतुरे, शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी या बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी नानासाहेब लोखंडे यांनी प्रास्ताविक करताना म्हणाले की शाळेची स्थापना 1996 ची असून गेली 26 वर्ष झाली आहे. ही शाळा एक आदर्श शाळा म्हणून नावारूपाला आली आहे. या शाळेतून अनेक चांगले विद्यार्थी घडले आहेत. या शाळेची उत्तरोत्तर प्रगती कशी झाली याविषयी माहिती त्यांनी दिली. विद्यार्थ्यांचे कवायत, देशभक्तीपर गीत गायन, नृत्य, नाटिका इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. तसेच शाळेतील शिक्षक तानाजी तानगावडे यांच्यातर्फे इयत्ता 1 ते 7 वर्गातील विद्यार्थ्याला आदर्श विद्यार्थी पुरस्कार देण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांसाठी क्रीडा, वक्तृत्व, निबंध, चित्रकला इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या स्पर्धकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. यावेळी राजेंद्र इनामदार यांच्या माध्यमातून अमोक संजय दमगुंडे यांच्याकडून आश्रमशाळेत 55 इंच स्मार्ट टीव्ही भेट देण्यात आला. प्रमुख पाहुणे डॉक्टर एस एन शिंदे बोलताना म्हणाले की ही आश्रमशाळा एक आदर्श आश्रमशाळा आहे. या शाळेबद्दल मी खूप ऐकलं होतं, पण प्रत्यक्ष पाहण्याचा व अनुभव घेण्याचा योग आज आला. येथील विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी अशा भाषेतून भाषण केले. तसेच विविध कला गुणदर्शन सादर करून आपल्या अंगातील कला गुणांना वाव दिला. देशभक्तीचे धडे खरोखर ह्या बालवयात शिकवले जातात. हा अनुभव या शाळेतून मला पाहायला मिळाला. शाळेच्या भौतिक सुविधा पाहून क्षणभर मलाही असं वाटलं की मी लहान असतो तसे याच शाळेत प्रवेश घेतला असता. या शाळेतील संपूर्ण वर्गात ई लर्निंग प्रोजेक्ट आहेत. मुलांसाठी संगणक कक्ष आहे. खूप अशा सुविधा असणारी ही एकमेव अशी आश्रमशाळा आहे. मुलांचेही तोंड भरून कौतुक केले. यावेळी पद्मिनी श्रेयस लांबतुरे यांनी PhD प्राप्त केल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी तानगावडे, विनोद कोळेकर यांनी केले, तर आभार शाळेच्या मुख्याध्यापिका रुक्मिणी लांबतुरे यांनी मानले.